खेडेगाव असल्यामुळे आपण एकही जण फॉर्म भरत नाही. मागच्या वर्षीची बॅच अशी होती, कोरोना असो किंवा काही असो त्याच्यात काही फरक पडत नाही. पण आपल्याकडे असं आहे, जसं मी सांगितलं की JEE किंवा NEET याबद्दल माहितीच नाही आहे, आणि त्यामुळे कधी कधी विजिट होतात, बाहेरच्या इंजिनिअरिंग कॉलेजची लोक येतात आणि ते सांगतात की असं असं आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे, हे ते आहे असो. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर बाहेर निघायचं असतं तर एक तर ठरवायचं, हे आता आम्ही ठरवलंच नाही सोडून दे. पण जर समोर काही करायचं आहे, नागपूर सिटी जायचं आहे किंवा कुठे जाव काही म्हणत नाही आम्ही, की आपल्याला स्टेट लेवलवरच राहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एम ठरवणं, बारावीतून बाहेर निघत आहात तर एम ठरवणं महत्वाचं आहे, याशिवाय काही होणारच नाही. एम ठरवला त्यानंतर मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे की बी फार्म करायचं आहे, डी फार्म करायचं आहे किंवा मेडिकल फील्डमध्ये जायचं किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे. नाही तर काय होते, आपण काय करतो एंट्रन्स एक्झाम देत नाही. हां, मग मना देते माझा मित्र चालला आहे इंजिनिअरिंगला चालला आहे, तो इकडे जाणार तिकडे जाणार. आपणही जातो, एक वर्ष काही माहीत नाही आहे इंजिनिअरिंग होते का याबद्दल माहितीच नाही आहे, जातो आणि दुसऱ्या वर्षी फक्त फर्स्ट सेमची एक्झाम दिली की बॅकलॉग लागतात आणि घरी येऊन बसतो. मायबापाचा 30,000-15,000 खर्च करतात, ऍडमिशन करतात आणि वापस येऊन पुन्हा इथेच बसतात. मग काय टॉपिक पुण्यावर जायचं आणि फिरायचं. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगतो की जर शिकायचं आहे एंट्रन्स एक्झाम द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, एंट्रन्स एक्झाम दिली तुमचं सिलेक्शन होणार, कॉलेज आवडणार तर ठीक आहे, नाहीतर ते एकदा एक्झाम दिल्यानंतर ते वेगवेगळ्या राऊंड्समध्ये तुमचा सिलेक्शन होतो आणि त्यानंतर तुम्हाला परफेक्ट कॉलेज पण मिळू शकते. नाही मिळालं तर ठीक आहे, नंतरची गोष्ट. पण त्यासाठीच की न एंट्रन्स एक्झाम देता जायचं असणार तर बाकीचे जे नागपूरला मिनिमम 50 कॉलेज म्हणजे 45 कॉलेज असते आहे की तुम्हाला बोगस कॉलेज मिळणार आहे, ज्यावर फक्त फर्स्ट सेम करणार, सेकंड सेमला इकडे येऊन असणार. जर तसं करायचं असणार तर 12वीमध्ये पण टाइमपास करून टाका, शिकू नका, काही फरक पडत नाही, जे आपण करतच आहोत हे तुम्हालाही माहित आहे की आपण करत काय आहे. एक्झामला 3 महिने बाकी आहे आणि अभ्यास किती शिवाय ते आपल्याला माहिती आहे. पण आता पण वेळ गेलेली नाही आहे, 2 महिने याचाच अभ्यास करा. फक्त ते जे फेब्रुवारीच्या नंतर एक्झाम बोर्ड एक्झाम झाल्यानंतर 3 महिने जे आहे ते 11वी आणि 12वीचे, 12वीचा आता आपण प्रिपेअर करणार असतो, पण 11वीचे जो सिलेबस आहे मोस्टली त्याच्यामध्ये जो पेपर पॅटर्न राहतो त्याच्यामध्ये 50% to 40% हा 11वीचा सिलेबस राहतो. सगळ्यात बेसिक काय जास्त सिलेबस नाही आहे, बेसिक बेसिक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, त्यानुसार तुम्हाला एक्झाम द्यायचे. एक्झाम कधी पण क्रॅक होते फक्त मनात ठरव. नाही मिळणार 720 पैकी 500 नाही मिळणार, 200, 300, 400 कुठेही जाणार काही फरक पडत नाही. क्रॅक तर करता समोर सिलेक्शन साठी तुमचा नंबर तर येतो आणि त्यानंतर काय होणार ते नंतर बघू. काही मुलं असे असतात की मला करायचं आहे बी कॉम, एंट्रन्स एक्झामची डेट चालली जाते आणि त्यानंतर सर मला करायचं आहे भेटायला करायचं किंवा कुठेही करा, बी कॉम करायचं आहे, डी कॉम करायचं आहे, पण ते एंट्रन्स एक्झाम दिली का नाही. मागच्या वेळी तेच झालेलं आहे, जे काही मुलं होते 70 मुलांपैकी एकही जण एक्झाम दिलेली नाही आहे, एंट्रन्स एक्झामचे फॉर्मच नाही भरले आणि त्यानंतर ते येतात की सर आम्हाला हे करायचं तो करायचं आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्यापासून काही फायदा होत नाही. त्यामुळे आताच हे आहे की जर ठरवून टाका पहिल्यांदाच करायचं काय, बी कॉम करायचं, डी कॉम करायचं, मेडिकल फील्डमध्ये जायचं किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं, ते नंतर त्यानुसारच समोरची प्रिपरेशन करा. एकदा एंट्रन्स एक्झाम भरा, त्यानंतर प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न करा. नाही आउट ऑफ मिळणार, नाही 70% मिळणार, 50% मिळेल तर पण सिलेक्शन होतो, राऊंड जाणार आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागतो. पण तेच त्यासाठी सांगताय की एम ठरवून टाका. आता बिघडली गेली बिघडलं सुट्टी म्हणून एम तर ठरवलं नाही, आपण लढू चाललं. पण आता आपण आहे एक हप्ता किंवा या महिन्यामध्ये एम ठरवून नंतरच त्याची एक्झाम सुरू, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. जर सांगितलं आहे की सरांनी नीट मध्ये बायो इम्पॉर्टंट आहे, बायो मध्ये कॉपी आणि ट्रू कॉपी ह्या 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, मेडिकल फील्ड असल्यामुळे तो त्याच्यावरच चालणार आहे आणि त्यामुळे सर सांगतो तर शिकवतातच बढियापैकी. आणि त्यामुळे ते बायोलॉजी आणि म्हणजे बॉटनी इशू इझिली क्रॅक होऊ शकते काय, एवढं नाही आहे जास्त प्रिपरेशन आहे. तर सांगतो की तुमच्या आम्ही जेव्हा होतो तुमच्या लेवलवर आम्हाला गाईड करणारा कोणीच नव्हता, सिंपल. कोणतेच टीचिंग स्टाफ असं म्हणणार नाही की आम्हाला गाईड करणारे कोणी होते, आम्ही फक्त जायचं शिकायचं आणि करायचं, पण गाईड करणारा कोणीच नव्हता. तुम्हाला गाईड करण्यासाठी एवढे जण असतात पण तुम्ही त्याचा फायदा होतो नाही. हेच फील्ड नाही, कोणत्या पण फील्डमध्ये तुम्हाला काही करायचं असणार सगळ्यात पहिल्यांदा एम ठरवून टाका आणि त्यानंतरच तुम्ही एज्युकेशनमध्ये समोर जाऊ शकता. 12वी जी पायरी जी असते ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, 10वी जी आहे ते टाइमपास आहे, केलं ते केलं
पण बारावी मधून बाहेर निघायचं असणार, बाहेर काय शिकायचं असणार